नमस्कार मित्रांनो, सध्या आंबेमोहराचा सीजन चालू असल्याने तुम्ही तुमच्या आसपासच्या आंब्याच्या झाडाला नवीन पालवी फुटल्याचे बघत असाल। आपल्या सभोवतालच्या जवळजवळ 80% वनस्पतींचे अनेक आयुर्वेदिक उपयोग आहेत। आंबट चवीच्या कैऱ्या आणि पिकलेले आंबे अनेकजण आवडीने खातात, पण निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या आंब्याच्या पानांचे फायदे तुम्ही जाणून घेतल्यास तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल। संपूर्ण महाराष्ट्रभर आढळणाऱ्या या आंब्याच्या कोवळ्या पानांचे औषधी उपयोग आज आपण जाणून घेणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारी बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। मित्रांनो, आंब्याच्या या कोवळ्या पानांचा आपण दोन प्रकारे वापर करून घेऊ शकतो। सध्या ही कोवळी पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने आपल्या गरजेनुसार या कोवळ्या पानांचा रस तुम्ही घेऊ शकता, किंवा ही पाने सावलीत वाळवून त्यांची पावडर बनवून स्टोअर करून देखील तुम्ही ठेवू शकता। शुगर वाढलेल्या व्यक्तीसाठी तर ही पाने अमृतासमान आहेत। होय, अगदी प्री डायबेटिक, डायबेटिक किंवा डायबिटीस टाईप 1, डायबिटीस टाईप 2 असणाऱ्या व्यक्तींची शुगर कमी करण्याची क्षमता या पानांमध्ये असते। दररोज सकाळ संध्याकाळ आंब्याच्या पानांची पावडर 1/2 चमचा या प्रमाणात पाण्यासोबत घेतल्याने काही दिवसातच इन्शुलिन लेवल नियंत्रणात येऊन पर्यायाने शुगर देखील कमी होते। उच्च रक्तदाबाच्या गोळ्या चालू असलेल्या व्यक्तींचा उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी या आंब्याच्या ताज्या पानांचा रस किंवा या पावडरचे सेवन करावे। यामुळे रक्तवाहिन्यांना ताकद मिळते, रक्तवाहिन्यांच्या भित्तिका लवचिक राहतात आणि पर्यायाने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास याची मदत होते। रक्तामध्ये अशुद्धी वाढल्याने होणारे त्वचा विकार देखील ही कोवळी पाने दूर करतात। म्हणूनच तुम्हालाही जर खास करून नायटा, पिंपल्स, बेंड येणे अशा समस्या वारंवार उद्भवत असतील तर या ताज्या कोवळ्या पानांचा रस त्वचेवर ॲप्लाय करावा आणि सकाळ संध्याकाळ नियमितपणे आंब्याच्या कोवळ्या पानांचा रस 1/2 ते 1 कप या प्रमाणामध्ये प्यावा। मुतखड्याच्या वेदना अतिशय भयंकर स्वरूपाच्या असतात, अशावेळी ही ताजी पाने ठेचून त्यामधील रस 1 कप या प्रमाणात दररोज सकाळ संध्याकाळ प्यायचा आहे। याशिवाय आंब्याच्या पानांची पावडर देखील तुम्ही वापरू शकता। या अशा वापराने वारंवार मुतखडे तयार होण्याचा धोका देखील कमी होतो। अनेक वेळा कप दोष वाढल्याने सर्दी, खोकला, अस्थमा यांसारखे कफजन्य विकार सतत उद्भवतात। अशावेळी 2 चमचे आंब्याच्या कोवळ्या पानांचा रस व 1 चमचा मध मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायचे आहे। कधी कधी सतत शौचाला जावे लागते, ज्याला आपण जुलाब लागले असे म्हणतो, अशावेळी 2 चमचे आंब्याच्या पानांचा रस 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये मिसळून पिल्याने जुलाब थांबण्यास याची निश्चितपणे मदत होते। कान दुखत असेल तर याच पानांचा रस काढून हलका कोमट करून 2-2 थेंब 8 तासाच्या अंतराने कानामध्ये सोडला तर कान दुखीपासून आराम मिळतो। रक्तवाहिन्यांच्या झडपा खराब झाल्याने रक्त साकळले जाते, याला आपण व्हेरिकोज वेन असे म्हणतो। अशावेळी आंब्याच्या ताज्या पानांचा रस 1 कप सकाळ संध्याकाळ घ्यावा आणि हा रस तिळाच्या तेलामध्ये मिसळून हलकी मालिश केल्याने व्हेरिकोज वेनची समस्या हळूहळू नष्ट होते। उचकी थांबत नसेल तर या पानांचा अत्यंत सोपा असा उपाय आहे। शेणाची गौरी जाळून तयार झालेल्या निखाऱ्यावर ही कोवळी ताजी पाने टाकून निघणारा धूर तोंडावाटे आत घेऊन नाकाने बाहेर सोडला तर या उपायाने उचकी लगेच थांबते। माहिती आवडल्यास घरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।